शिक्षणविषयक दरवर्षी सर्वे करणाऱ्या संस्थेचा चा अहवाल आता प्राप्त झालेला आहे कोरोनाच्या काळात दोन वर्षे तो नव्हता आलेला ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट ए एस ई .E आर असा त्या संस्थेचा अहवाल समोर आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत खरं तर धक्कादायक म्हणण्याच्यापेक्षा तशा अर्थाने धक्का काही नाही आहे हे आपल्याला आधीच माहिती आहे ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी वजाबाकी कशी येत नाही आहे त्यांनी ज्याच्यामध्ये सर्वे केला किंवा पासष्ट टक्के मुलांना भागाकार कसा येत नाही आहे पाचवीतल्या चौवेचाळीस टक्के मुलांना दुसरीचं मराठी जे आहे ते वाचता येत नाही आहे आणि चोवीस टक्के म्हणजे आठवीतले चोवीस टक्के असे विद्यार्थी आहेत की ज्यांना मराठी वाचता येत नाही हे एक ठळक असे आकडे फक्त मी तुम्हाला सांगतो बाकी तो सगळा अहवाल ऑनलाईन उपलब्ध आहे जरूर बघा ह्याच्यावरती चर्चा करताना वारंवार आपल्याला काय सांगितलं जातं की सरकारी शाळा कशा नीट झाल्या पाहिजेत किंवा केजरीवाल यांच्या निमित्ताने सरकारी शाळा फुकट शाळा त्या ठिकाणी शिक्षण मिळण्याचा कसा अधिकार आहे आणि हे शिक्षण कसं दर्जेदार आहे शाळेच्या खोल्या कशा चांगल्या आहेत अशी जी भमभम केल्या गेली नंतर त्याचं पितळ उघडं पडलं म्हणजे जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची व्यवस्था आपण करतो व्यवस्थेची मागणी म्हणजे राईट टू एज्युकेशन मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये मोठा गाजावाजा करून सहा ते चौदा वर्ष मुलांसाठी शालेय शिक्षण सक्तीचं आणि मोफत आता ह्याच्या जोडीला दर्जेदार असावं हो की नाही हे नुसतं म्हटलं गेलं प्रत्यक्षामध्ये या मार्गाने दर्जा प्राप्त होत नाही हे सिद्ध झालेलं आहे असरचा जो अहवाल समोर आलेला आहे इतकी सगळी सरकारी व्यवस्था केलेली आहे आज अक्षरशः अशी परिस्थिती आहे उत्तर प्रदेशमध्ये मायावती गव्हर्नमेंटच्या काळामध्ये मायावती मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक विधान फार महत्वाचं होतं की जितके विद्यार्थी आहेत तितक्या प्रमाणात वर्ग खोल्या बांधल्या गेलेल्या आहेत कागदोपत्री सगळं ओके आहे पण याच्या दर्जाचं काय किती शिक्षक पाहिजे आहेत किती मुलांमागं आज महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे सरकारी शाळांमधला तो आकडा विचारत केला त्याच्यापेक्षा जास्तीचे शिक्षक आमच्याकडे आहेत कागदोपत्री वर्ग खोल्या बांधलेल्या आहेत कागदोपत्री तितका निधी तितकडं वितरित झालेला आहे शंभर टक्के ग्रांट असलेल्या शाळा म्हणजे काय तर मास्तरांचा पगार होतोय फक्त वेतन आयोगाप्रमाणे शालेय शिक्षणामध्ये इतर गोष्टींचा जो अंतर्भाव करायला पाहिजे की तिथली लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा अतिशय चांगली असायला पाहिजे त्या ठिकाणचं ग्रंथालय सुसज्ज असायला पाहिजे इतर साधनं शाळेमध्ये असायला पाहिजे क्रीडाविषयक सगळे उपकरण त्या ठिकाणी असायला पाहिजे याचा काही विचार केला गेलेला नाही शिक्षक संघटनांनी अर्वाच्यपणा करत किंवा दबावतंत्र निर्माण करत स्वतःचे पगारापुरता विषय फक्त सोडून घेतला आणि सगळी डावी ही पगार कशा असावेत पगार वेतन आयोगाप्रमाणे कसं असावेत इतकंच फक्त राहिले ह्याच्याशिवाय शाळेचा जो दर्जा सुधारायला पाहिजे शिक्षणाचा जो दर म्हणजे हे आलेला अहवाल समोर शि शासकीय समितीचाच आहे ज्या सगळ्यांनी मिळून गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये आणि विशेषतः युपीएच्या काळामध्ये राईट टू एज्युकेशन ऍक्ट आल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण विषयक म्हणजे फक्त शिक्षकांचे पगार त्यांना वेतन आयोग याच्याशिवाय काही झालं नाही आज शालेय म्हणजे सरकारी शाळेतली गळती का वाढली ट्युशन क्लासेसचे प्रमाण का वाढले म्हणजे उच्च शिक्षण सोडून द्या किंवा स्पर्धा परीक्षा सोडून द्या शालेय पातळीवरती चौथी तिसरी चौथी पासून मुलांना ट्युशन का लावावी लागते याच साधं उत्तर देऊ शकत नाही दे ती लोक किंवा सगळे सरकारी कर्मचारी सगळे नेते सगळे काय लो नगरसेवक आमदार खासदार यांची मुलं खाजगी शाळेत का शिकतात शंभर टक्के सरकारी अनुदान असलेल्या शाळेमध्ये सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांची मुलं का शिकत नाही सगळ्या नेत्यांची मुलं नातवंड ने का शिकत नाही याचं काही कोणी उत्तर द्यायला तयार नाही म्हणजे एकीकडे बोलताना हे आहे दलितांसाठी आहे वंचितांसाठी आहे शोषितांसाठी अशी भाषा करायची ह्या सगळ्यांना त्या निमित्तानं जी काही पैशाची उलाढाल होती आहे ती फक्त मोजक्या लोकांच्या पगारावरती खर्च करण्यामध्ये रस आहे पण प्रत्यक्षात सर्वसामान्य लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत खरंच दर्जेदार शिक्षण मिळतंय का याच्याबद्दल काहीच नाही आणि अशा मग हे ये, यांच्याच व्यवस्थेतून हे अहवाल बाहेर आलेले आहेत खाजगी शाळांचं प्रमाण वाढण्याचं कारण काय तुम्ही त्यांना कुठलीही मदत करत नाहीत उलट तुम्ही काय सांगितलं पंचवीस टक्के जागा त्याच्यातल्या ज्या आहेत त्या त्यांची फी सरकार भरणार म्हणजे तुम्हाला तुमच्या शाळा नीट करता येत नाहीत म्हणजे स्वतः सरकारी शाळा होत्या त्याचा भट्ट्याबोळ झाला मग ज्या संस्थांनी शाळा चालवल्या त्यांना अनुदान सुरू झाले मग त्या शिक्षकांनी आंदोलन करून शंभर टक्के अनुदानावरती आले मग त्याच्यानंतर खाजगी शाळा कायमस्वरूपी विनाअनित खाजगी शाळा इंग्रजी माध्यमांच्या शाळा Uh, काय म्हणता येईल तर आय सी एस ई बोर्ड सी बी एसई पॅटर्न सगळं झालं म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला दर्जाचा विषय आला तेव्हा तेव्हा तुम्हाला खाजगी आणि पूर्णपणे ज्याला काय म्हणता येईल uh, स्वतःच्या जीवावरती चालणाऱ्या संस्थांकडे बोर्ड दाखवावं लागतं कारण की त्यांच्याकडे दर्जा आहे इतकी टीका करूनसुद्धा आणि इकडं जी सरकारी व्यवस्था आहे शंभर टक्के ग्रँट आहे सगळं कागदोपत्री पूर्ण केलेलं आहे त्याच्यातून अहवाल असा समोर येतो की ऐंशी टक्के मुलांना दोन अंकी आकड्यांची सुद्धा करता येत नाही हे जे सत्य समोर आलेलं आहे ते आपल्या शासकीय धोरणाचं अपयश आहे हे काही या एका शासनापुरतं नाही आहे किंवा आता मोदी सरकार आहे आधी मनमोहन सरकार होतं अजून त्याच्या आधीचं जे सरकार होतं हे सगळं बाजूला ठेवा आपल्याकडं सातत्यानं समाजवादी पद्धतीनं सगळं सरक, सगळं काही सरकारने करायचं आणि आम्ही हातावर हात ठेवून बसायचं आणि जे काही सरकारने केले के त्याच्या के दर्जाच्या बाबतीमध्ये वाटोळं करायचं हे एकच फॉर्म्युल्यास इकडे लागू होणार आहे मग ते एअर इंडिया असो इंडियन एअरलाईन्स असो सरकारी कुठलीही योजना असो सरकारी कंपनी असो सरकारी शाळा असो सरकारी मदत असो सरकारी अनुदान असो जे जे काही सरकारी आहे त्याच्यामध्ये नुसती बेकारी वाढते आहे त्याच्यामध्ये कुठलाही दर्जा नाही आहे हे वारंवार सिद्ध होत आहे आणि आता काय होईल हा अहवाल समोर आल्याच्यानंतर म्हणजे ती शिक्षण व्यवस्था जी आम्ही नेमलेली तिथं शिक्षक नेमले त्यांच्यावर मुख्याध्यापक नेमले केंद्रप्रमुख नेमले शिक्षणाधिकारी नेमले विभागाचा शिक्षणाधिकारी नेमला शिक्षण विभाग केला फक्त या नोकरशाहीच्या डोलाऱ्यावरती पैसा खर्च होतो आहे प्रत्यक्ष विद्यार्थ्याला जे शिक्षण मिळत आहे त्या अगदी गरिबातल्या गरीबातल्या गरिबालासुद्धा फुकट मिळणाऱ्या शाळेमध्ये मुलाला शिक्षण द्यायचं असेल तर बाहेरून प्रयत्न करावे लागतात ही त्याच्यातली शोकांतिका आहे आम्ही त्यांना काय नावा दाखल काय कपडे फुकट दिले जेवण फुकट दिलं त्याच्यानंतर ते, ते अभ्यासक्रमाची पुस्तकं फुकट दिले आणि टिमकी काय गाजवली की का आम्ही शालेय शिक्षण कसं मोफत केलेलं चांगली गोष्ट पण त्या मुलाला जर विचारलं तुम्ही एक हे आसर कशाला पाहिजे तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडून शंभर टक्के अनुदान असलेल्या शाळेतल्या कुठल्याही विद्यार्थ्याकडं जा पालकांना विचारा की हा याला ट्युशन आहे की नाही जवळजवळ शंभर टक्के उत्तर होच आहे असं कसं होत आहे की जे तुम्हाला फुकट नावानं जे शिक्षण मिळत आहे ते त्या ठिकाणी दर्जा मिळत नाही म्हणून त्या सगळ्यांना बाहेर जाऊन ट्युशन लावावी लागते याचं कारण काय हा सगळा पैसा चाललाय कुठं आज सरकारी शाळांची अवस्था किंवा सरकारनी शंभर टक्के अनुदान दिलेल्या संस्थांची अवस्था शैक्षणिकदृष्ट्या वाईट का म्हणजे वारंवार प्रयत्न केले गेले आजही असं सांगितलं जातं आणि हे कमी पडलं म्हणून की काय छोटे मोठे जे काही शिक्षण घ्यायचं आहे म्हणजे अगदी ज्याला कटिंगचं हेअर कटिंग सलून टाकायचा आहे तो सुद्धा आपल्या ह्याला उपयोगी पडेल असं जे काही कौशल्य आहे ते खाजगीरित्या कुठेतरी काम करून कमावतो म्हणजे आत्मसात करतो आणि छोटंसं दुकान टाकतो तो ज्या कुठल्या शाळेमध्ये शिकला त्या शाळेतलं शिक्षण त्याला दोन वेळची भाकरी देत नाही अगदी तुम्ही कुठे बघा शेतामध्ये काम करणारे घ्या त्यांना सगळ्यांना त्या कामाचा अनुभव दुसरीकडे शेतामध्ये काम करून घ्यावा लागतो पाहून पाहून शिकावं लागतं त्याच्या अभ्यासक्रमामध्ये शेतीविषयक जी काही मजुरी आणि ते लागतं कौशल्य ते, ते आत्मसात करायची व्यवस्था नाही म्हणजे एकीकडून हे शिक्षण पाणी तर देतच नाही दुसरीकडून ज्या आपण काय म्हणता येईल त्याला की तुम्हाला ज्ञान मिळतंय का तर ती अवस्था कशी बेकार आहे ही या अहवालानी समोर आणलेलं आहे आणि तिसरा जो शेवटचा मुद्दा होता की हे सगळं केल्याच्या नंतर सुद्धा आजही तुम्ही असं म्हणता की शालाबाह्य मुलं आहे आता ते कशाला शाळेमध्ये येतील शाळा उपलब्ध आहे काय वर्ग खोली बांधलेली आहे शिक्षक नेमलेला आहे पण त्या ठिकाणी विद्यार्थी नाही आहे त्याचा काय उत्तर आहे जेव्हा अशी बोंब केल्या गेली होती आणि अजूनही असे चित्र दाखवतात की पाणी काय ओढा वाहतो आहे आणि मुलांना इकडून दुसरीकडं जाता येत नाही कारण की शिक्षण घ्यायला अडथळा येतो म्हणून लगेच आपल्या मनावरती परिणाम होतो की काय अवस्था सरकारने केलं पाहिजे आपण सगळे जातो आणि सरकारच्या गळ्यामध्ये पडतो सरकारने दिलेली व्यवस्था ही अशी असते तिकडं ओढ्याच्या वाहत्या पाण्यामध्ये मुलांचं शिक्षण वाहून गेलं असं म्हणत असताना सरकारनी हा जो सगळ्या गैरव्यवस्थेचा ओढा वाहता ठेवला नाही याच्यामध्ये सगळं ज्ञान वाहून चाललेलं आहे सगळा दर्जा वाहून चाललेला आहे साधी गोष्ट आहे सरकारी ज्या सध्या शाळा आहेत तेवढ्यापुरतंच सरकारने दर्जा काय ते बघायचं ते बघावं बाकी खाजगी शिक्षण संस्थांना त्यांच्या त्यांच्या जीवावरती मोकळं सोडून द्या किंवा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर शिक्षणावरती खर्चच करायचा असेल तर एज्युकेशन वाउचर नावाची जी संकल्पना हिरम कुलकर्णी वारंवार त्याचं समर्थन करतात आणि तो विषय मांडतात त्याच्यातले ते तज्ज्ञ आहेत त्यांनी सर्वे करून सांगितलेले की हे एज्युकेशन वाउचर आणा ते पालक त्याच्याकडे दिलेलं एज्युकेशन वाउचर क्लासमध्ये देव सरकारी शाळेत देऊ की खाजगी शाळेत देऊ त्या प्रमाणे पैसे त्या संस्थेला किंवा त्या व्यक्तीला त्यांना त्या आस्थापनाला मिळावेत इतकं स्वातंत्र्य दिल्याच्या नंतर शक्यता अशी आहे की त्या ठिकाणी किमान दर्जा वाढेल सरकारी व्यवस्थेमधून शिक्षणाचा दर्जा वाढेल ती काळीचीही शक्यता नाही अजून वीस वर्षाच्या नंतर जरी अहवाल आला असरचा तरी त्याच्यामधून हेच निष्पन्न होणार आहे त्याच्यामुळे शिक्षणातलं सरकारीकरण हे सगळ्यात घातक आहे ही गोष्ट लक्षात घ्या जितके लवकरात लवकर त्याच्यातून सरकार आपलं अंग काढून घेईल आणि समाज पुढे येईल तेव्हाच त्याचं काहीतरी निराकरण होऊ शकेल इथेच थांबूयात धन्यवाद